थोड़ी सागर नी आई थोड़े शंख नी शिंपले कधी चांदणी ती पूर तुझा डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझा माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा छवा विसावला सो तुम्ही बघितलं असेल सरप्राईज सीमामाईचं सीमामाई जेव्हा सीमामाईला कळालं सीमामाई पण सीमामाईच्या डोळ्यातून पण आनंद अश्रू आलेले आणि तुम्ही एवढं पण जे काही शूट बघतायत ना तेवढा कंटिन्युअस माझ्या डोळ्यामध्ये अश्रू म्हणजे येत होते मला म्हणजे एवढं आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी इव्हन सगळ्यांसाठी आहे पण माझ्यासाठी मी त्याच्यामध्ये माझं एक पण बघा तुम्ही मी एक पण फुटेज नाही घेतलं आहे माझं कारण की मी नाही मला असं वाटलं की नाही दाखवावं पण ठीक आहे सो सीमामाई पण तेव्हा रडायला लागले आणि मग यांचं मी थोडंसं मध्ये बंद केलं मग यांचं चालू झालं मग त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आणि मग काय ऑलमोस्ट वन वीक गेला नाही वन वीक नाही वन वीक गेला ऑलमोस्ट 4-5 days गेले हा 4-5 days गेले आम्हाला ताईचं आणि आमचं भेटणंच होत नव्हतं हा सनी दादाचं हे मॅच नव्हतं ड्युटी मॅच नव्हती होत आम्हाला असं होतं की त्यांना भेटायचंय जेव्हा दोघं सुद्धा असायला पाहिजे एकाला देऊ बिकॉज एकाला देऊन दुसऱ्याला समजेल राहणार काहीच नाहीये समजचं असं होतं की दोघं पाहिजे आणि दोघं भेटतच नव्हते 4-5 days ऑलमोस्ट असेच होऊन गेले ना आणि आम्हाला थोडीफार हे होती की पटकन सांगा नाही तर मम्मीला आम्ही हे करून ठेवलेलं तू सांगायचं काय राहत नाही सीमामाईला काय झालं म्हणजे काही असेल तिच्या ह्याच्यात तर पहिले रचनाला फोन करणार दुसरं मला फोन करणार आणि सगळं लगेच सांगून टाकणार तर आम्ही सीमामाईला सांगून ठेवलेलं की समजायला नाही पाहिजे तिने नाही सांग तरी पण तिने बघा काय काय केलं रचनाला काय काय विचारत होती की तुला फोन आला का फोन आला का फोन आला का तरी तिच्या पोटात नव्हतं राहत सो आम्ही नंतर विचार केला की दुपारी आम्ही फ्री होतो आय गेस संडे होता नाही हॉलिडे होता मी नव्हतो ऑफिसला मग आय गेस मी नव्हतो ऑफिसमध्ये तर मी हिला घेतली आणि आम्ही गेलो मग केक वगैरे घेतला आम्ही पहिले त्याला फोन केला रचना बोलते की आम्हाला निघायचं आहे काय काम आहे का मी म्हंटल की नाही 5 minutes फक्त भेटायचं खूप दिवस भेटलो नाहीये तर भेटून जाऊया तर ती बोलते की ये पटकन बोलते खालीच भेटा मी बोलला खाली नाही मला वर यायचं म्हंटल खाली काय 5 minutes थांबा माझ्यासाठी तर मग आम्ही गेलो वर केक घेतला आणि मग वर गेलो आणि मी कॅमेरा चालू म्हणजे आम्ही युजली आम्ही मी आतमध्ये जाता वेळेस शूट करत असतो सनी आता येता वेळेस पण त्या दिवशी ते घाईत होते म्हणून त्यांनी कॅमेरा ओपन केला नाही त्यांच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं जर सरप्राईज ते फक्त रचना बोलली आहे सनी दादा बोललाय पण मी जे त्यांचे एक्सप्रेशन शूट केले ते तुम्हाला बघून तुम्ही म्हणजे तुम्ही खरं म्हणजे मला आणि रचनाला तुम्ही बोलाल की अरे हे दोघे काय जे करतायत सो ती पण खूप खुश होती ती म्हणजे लास्ट पर्यंत शेवटपर्यंत अजिबात रेडी नव्हती की असं काय आहे ती बोलते तुम्ही खोटच बोलताय ब्लफ करतायत मला अजिबात नव्हती जिजू बोलते अगं खरंय तरी ती ऐकलं त्यांना कळालं ती ऐकलंच तर नाही असं नाही आणि फायनली ती मला कन्फर्म कर अभि खरं आहे मग मी तिला विचारायचो तुला खरं वाटतंय मग ती अजून कन्फ्युज व्हायची की हा काय मध्येच गडबडतोय त्यांना पण सरप्राईज दिला त्याची सुद्धा क्लिप बघा सो सनी दादा 2-4 days हॉस्पिटल हे सगळं चालू असल्यामुळे आम्ही त्याला भेटू नाही शकलो बट आता तो घरी आहे आणि जायला निघाले तर आम्ही पटकन त्यांना पण आम्ही सरप्राईज देतोय सो त्यांच्यासाठी पण एक केक घेतोय सनी दादा आणि नायसा आणि रचनासाठी सो चला त्यांचे एक्साइटमेंट बघूया आपण काय सो अजून त्यांना माहिती नाहीये काय हे सरप्राईज आणि नायसासाठी खेन्नी त्या दिवशी पण घेतली आज पण घेतली कधी पण खेन्नीच पाहिजे असतात दुसरं काय नाही आम्ही जे जत्रेत घेतले ना दोन्ही खेळले आता त्यांचे पण एक्साइटमेंट बघूया आपण काय आहे
आता होणार होणार दोन आहेत, दोन नायसासाठी पण आहे. डॉक्टर साहेब किडनी खेडनी बाबू खेडनी आजच फिरत होतो टाइमपास. बाबू तुला केक आणलाय बघ ना, याच्यात काढून दे ना. नाही ग इथे मार्केट नुसती होळीची तयारी. याच्यात काढ दीदी काका मावशी. अरे मग अरे मग ते निसतच येऊ लागले. अग अरे बघ खर बाल्कनी काय फाईव्ह खाली गाडीत अरे रचना खरं वाटलं रचना खरं वाटलं अरे आईला फोन कर, आईला फोन फोन कर, आईला आईला फोन आईला फोन कर, फोन कर घरी सीमा माईला फोन कर. फोन तर कर आईला. फोन आज काय गुरुवार थोडी ना. गोंगाट मग तिचा किती आहे कॉंग्रॅच्युलेशन्स आजी होणार. एक मिनिट हा तू मला सांगितलं का नाही. हा ए जाऊ रे तू आई खरं बोलताय खे तुझ्या वेणीतला फुला तुझ्या वेणीतला फुला देवा पायथा ठेवला तुला मागल स्वतःला गणरायाच्या ग पुढं. हो तुझ्या वेणीतला फुला देवा पायथा ठेवला तुला मागल स्वतःला. कॉन्ग्रॅच्युलेशन एक बाळ एक
सो हा पण तुम्ही बघितलं, हिला पण कसं सरप्राईज दिलं. रचना शेवटपर्यंत रेडीच नव्हती, तुम्ही बघितलं असेल, रेडीच नव्हती एक्सेप्ट करायला की नाही आहे नाही आहे, कारण की फाल्गुनीने सांगितलं नव्हतं, कारण की आम्ही विचार केलेला की असं मेन हे होतं की एवढ्या दिवस तू मला अजूनपर्यंत सांगितलं कसं नाही, तू मी एवढी तुला कॉल करते तू मला भेटलीस तरी तू मला सांगितलं कसं नाही, हे खरंच नाही आहे असं तिचं होतं. तिचं असं होतं की तू मला फर्स्ट डेज सांगशील की असं काय आहे, तर तू पण आम्हाला हे सगळ्यांचे असे रिॲक्शन कॅप्चर करायचे होतं. सो आम्ही त्यामुळे कोणालाही नाही, इनफॅक्ट मम्मीचं पण तेच होतं, तू मला सांगितलं कसं नाही, मला एक सुद्धा चाहूल कशी आली नाही अशा गोष्टींची. सो सगळ्यांचं तेच होतं की काय पण आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सांगितलं नव्हतं कोणाला. ऍक्च्युली कसं ही जी मुमेंट आहे ती लाईफ मध्ये खूप काय म्हणतात त्याला प्रेशियस मुमेंट आहे. सो ती कॅप्चर करणं आम्हाला थोडस आम्ही काय काय डिसाइड केलं, व्हिडिओ पण म्हणतो मी आपल्याला हे की आपल्याला जमणार कोणतं असं व्हिडिओ बनवू, म्हणजे टीव्ही लावून व्हिडिओ की त्याच्यामध्ये, म्हणजे जसं तुम्हाला आम्ही सॉन्ग कसं केलं वी आर प्रेग्नेंट अनाउन्समेंट तसं सगळ्यांना, पण आम्ही बोललो हे की आपल्याला आता जमणार नाही एवढ्या शॉर्ट नोटिस मध्ये की तसं मध्ये करू. मग आम्ही खूप सिम्पल एक डिसाइड केलं की केक वरती करूया की एक स्वीट जेस्चर पण होईल, खाण्याचं पण होऊन जाईल, आणि म्हणून एक छोटस असं म्हणून सरप्राईज केलं. नाही तर ते असं एक अजून डिसाइड केलं की सगळ्यांना बोलवून डिनरला किंवा लंचला आणि मध्ये व्हिडिओ शूट करू असं काहीतरी करूया, पण ते काय पॉसिबल ह्याला टाइम पण सुद्धा लागेल आणि आम्ही त्यावेळेस वर्किंग होतो तर आम्हाला बिलकुल तेवढा टाइम सुद्धा नव्हता. सो सगळ्यांना आम्ही सरप्राईज केलं, तुम्हाला पण व्हिडिओ थ्रू सरप्राईज दिलं, तुम्हाला पण खूप सगळ्या खूप छान छान कमेंट आल्या. फाल्गुनीची काळजी सगळ्यांनी घेतली, मला काळजी घ्यायला सांगितली, खूप जसं तुमचं आमच्यावर प्रेम आहे तसंच आमचं आमच्यावर असंच राहू द्या, पुढे पण असंच राहू द्या. आणि ह्या तुम्हाला सर आत्ताच्या ह्या व्हिडिओपर्यंत फाल्गुनी किती चेंज झाली आहे ते फक्त मी सांगू शकतो, कारण की फाल्गुनीचे पण फाल्गुनीने मला आठवतंय की फाल्गुनी युजली आधी खूप अशी चिडचिड वगैरे करायची, पण जशी प्रेग्नंट झाली तिथून ती चिडचिड करणं बंद केलंय, हे मोठं नवलाची गोष्ट झाली आहे माझ्यासाठी की नाही चिडचिड करायचं, सगळ्या गोष्टी ती समजून घेते, मी तर घेतोय पण ती समजून घेते मला कळत नाही. मी असं विचार केलेला माझ्या आणि रचनाच्या मध्ये बोलणं पण व्हायचं की फाल्गुनी प्रेग्नंट झाल्यानंतर तिचे मूड स्विंग्स होतात, सगळं ज्या काय होतात आता, पण ते इन अ गुड वे मध्ये होतात, चिडचिड मध्ये नाहीच होते काय. तर मी ब्लेस्ड आहे बाबा, नाही व्हायला पाहिजे अजून, कारण की मला बरंच नव्हतं कशी बरं नव्हतं ऍक्च्युली, खाल्लं पण खाल्लं की लगेच उलटी करत होती खूप. आणि तुम्हाला खरं सांगतो की म्हणजे बॉईजला माणसं म्हणजे मेल्स लोकांना की आपण फक्त विचार करतो की अरे बेबी होणार, पण जेव्हा आपल्या जवळ जी सिच्युएशन येते आपल्याला, आता तिचा त्रास मी पूर्ण नाही सांगू शकत, पण जेव्हा आपल्याला माहिती असतं, पण सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केलं, आई पप्पा दादा बहिणी सगळ्यांनी, म्हणजे एवढं त्रास, एक तर गर्मी एवढी होती ना की इरिटेड व्हायचं एक मुमेंटला, पण सगळेजण खूप सपोर्ट केलं थ्रू आउट. आणि तसंच घरीच होता मम्मी ताई, त्यांचं तर असंच लक्ष सगळ्यांचं, म्हणजे जवळ आहेत म्हणून खूप इझिली, म्हणून मी मम्मीकडे ऑलमोस्ट 1 week गेलेली रेस्ट करायला, बेकार हालत होती तेव्हा तर माझी, अभी बोला जात होई अशी थोडी, म्हणजे कसं आहे तिकडे गेल्यानंतर इकडे असणं सासरी मला खाणं काहीच जात नव्हतं. सो मी खूपच चूजी आहे तशी पण खाण्यात होती, आता मला सगळं हा मी बघितलं या महिन्या म्हणजे एवढ्या महिन्यांमध्ये काय काय मागवत होती खायला, मी म्हटलं पण मला बाहेरचं काहीच जायचं, हा बाहेरचं काहीच नाही, बाहेरचं काय नव्हतं, खाल्लं की उलटी, खाल्लं की उलटी, बाहेरचं नाही घरी बनवायची. सो त्यासाठी मी जसं मी सांगितलेलं ताईच्या ब्लॉग मध्ये, मी फूड ट्रिप वरती आली खायला, सो सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं, अजून भरपूर जर्नी बाकी आहे आयुष्याचा, हा आमचा नवीन वळणाची सुरुवात आहे आयुष्याच्या. सो ह्या नवीन वळणाची सुरुवात मागची 2021 पण झाली जेव्हा आमचं लग्न झालं, आणि परत आता 2023 नवीन वळणाची सुरुवात होते, जशी 21 पासून जी आमची जर्नी चालू आहे
व्यवस्थित तशीच जर्नी याच्या पुढे पण राहील, हीच फक्त देवाकडे प्रार्थना आहे. आणि हे 9 महिने आमचे कसे जाणार आहेत आणि तुम्हाला पण कळतील, कारण की ऑब्व्हियसली ब्लॉग आपले तुम्ही बघतायतच आहेत. हे 9 महिने तुमच्यापर्यंत येईपर्यंत मला वाटतं की आपली बॉन्डिंग एवढी वाढलेली असेल की म्हणजे खूप सारे मेसेज आले जेव्हा रिव्हील झालं आहे व्हिडिओ जे सॉन्ग आपण रिव्हील केलं त्याच्यामध्ये खूप सारे मेसेज आले की आम्हाला असं वाटतं की आमच्या फॅमिलीमध्ये कोणतरी प्रेग्नंट आहे, माझी बहीण प्रेग्नंट आहे किंवा माझी बहिणी प्रेग्नंट आहे, असं खूप सारे मेसेज आले की आम्ही घरात सगळ्यांना सांगितलं की आपल्या घरात आता बेबी येणार आहे, हे ह्या सगळ्या गोष्टी सांगितले. तर खूप सारं जास्त प्रेम देत आहेत तुम्ही, असंच प्रेम राहू द्या. आणि तुमच्या अभुनीमध्ये अजून एक ॲड होणार आहे, सो ते त्याची पण आपण काळजी घेतोयच आणि त्याला पण प्रेम देत राहू आणि असंच आपली जर्नी कम्प्लीट करत राहू. सो कसं वाटलं आमचे तुम्हाला तिन्ही पण सरप्राईज, हे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सांगा आणि मी थोडासा हे झालोय. सो कमेंट करून सांगा कसे वाटले तिन्ही सरप्राईज आणि पुढची जर्नी बघायला विसरू नका आपली. सो तोपर्यंत कनेक्ट राहा पुढच्या 9 महिन्यासाठी. तुझ्या माग माग येत होतो दिन रात, माझ्या जीवनाची गतू पहिली पहाट, पहिली पहाट, पहिली क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी, अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी.